कोयना धरण परिसरात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. धरणाचे सहा जे दरवाजे आहेत, वक्र दरवाजे, ते 14 फुटाहून अधिक उचलण्यात आलेले आहे. 1 लाखाहून अधिक पिशात पाण्याचा विसर्ग करण्यात होतोय. त्यामुळे कराड येथील कृष्णा आणि कोयना नदीची जी पात्र आहे ते सध्या पात्राने आपली धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. 13 वर्षानंतर कराड कृष्णा घाटावरची कृष्णाबाईचं मंदिर आहे, इतर मंदिर आहेत ती पाण्याखाली गेलेली आहे. त्याचप्रमाणे जो बगीचा आहे, प्रीतिसंघ बगीचा, ज्या ठिकाणी यशवंतराव चव्हाण साहेबांची समाधी आहे, त्या परिसराला सध्या पुराच्या पाण्यानं वेढलेला आहे. या ठिकाणी पोलीस दलाच्या वतीनं मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. पोलीस जे बांधव आहे ते गेले 2 दिवस झाले या ठिकाणी रात्रंदिवस तळी ठोकून आहेत. एकंदरीत नागरिकांना जी प्रतीक्षा होती 13 वर्षानंतर ती पाऊस मिळाली आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्यामध्ये उतरू नये किंवा पुढे जाण्याचा साहस करू नये किंवा शिल्पीच्या नादात आपला जीव गमावू नये याची दखल सध्या पोलीस प्रशासन घेत आहे. आपण पाहू शकता की जे कराडचे नागरिक आहेत ते मोठ्या प्रमाणात इकडे जी पुराची स्थिती आहे ती पाण्यासाठी पोचले आहेत. पोलीस दलांच्याकडून चोख इकडे व्यवस्था करण्यात आलेल्या आहेत, त्यांना रोखलं जात आहे. एकंदरीत 13 वर्षाची जी प्रतीक्षा होती ती 13 वर्षानंतर हा जी महापुराची जी परिस्थिती आहे ती सध्या प्रीतिसंघावर आहे. आपण पाहू शकता की शहरवासी जे आहेत ते मोठ्या संख्येने सध्या घाट परिसरात पोचलेला आहे. पोलीस प्रशासनाने इकडे चोख बंदोबस्त ठेवलेला आहे. हा जो मंदिर परिसर आहे, हा मंदिर परिसर पूर्णपणे कृष्णा कोयना पुराचे जे पाणी आहे त्या पाण्याने वेढलेला आहे. 31 जुलै 2006 साली महापूर आला होता, त्यावेळी ज्याप्रमाणे अवस्था झालेली होती त्याप्रमाणे जी मंदिर आहेत ती पूर्णपणे अशी पाण्याखाली अर्ध्याहून ज्यादा बुडालेले आहेत. एकत्रित आणखी 2 दिवस जर मुसळधार पाऊस पडत राहिला तर निश्चितपणे कराड शहरात पाणी घुसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. असलमुल्ला, कराड वार्तासाठी.